तर सामन्याला सुरुवात होत आहे. आमचे गुणलेखक मला सांगत असताना बाबदेव कुरुळ आणि मोरिया मल्याण या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय. मोरिया मल्याण या संघानं नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूला लागल्यानंतर सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना सुरू झालाय आणि या सामन्याचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. तो चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूँ, वेलकम करता हूँ और आप सभी को ले चलता हूँ इस शानदार मैदान में. इस प्रतियोगिता का ये पहला दिन और ये दूसरा मैच बाबदेव कुरुल बनाम मोरिया मल्याण. सलामी बल्लेबाज के रूप में जयेश पाटिल, नॉन स्ट्राइक इन पर गौरव, राइट आर्म ओवर द विकेट संजू संजू सैमसन. चिप शॉट खेला था मिडॉन के ऊपर से, मिडॉन में खुद निलेश मौजूद है. लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर तैनात थे. दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और एक रन मुकम्मल किया और इस एक रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 5 रन बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. इस प्रतियोगिता के लिए देखिए मैदान के बाहर क्रिकेट के दीवानों के लिए 3 मंडप, 3 जो मंडप बनाए हैं उसका पूरा लुत्फ उठाते हुए इस मरतबा ओवर पिच गेंद उसे खोद कर खेला था बहुत ही खूबसूरती के साथ डीप मिड विकेट की दिशा में. गेंद सरपट भागती हुई सीमा रेखा के बाहर फिर से एक बार 4 रनों के लिए. इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 9 रन. जयेश के बल्ले से एक चौका और गौरव के बल्ले से एक चौका हमें देखने को मिला. पहले ही गेंद पर चौके के साथ गौरव ने यहां पे अपना खाता खोला और अपने इरादे स्पष्ट किए हैं. बहुत ही अच्छी शुरुआत किसी भी बल्लेबाज के लिए. जब बल्ले से चौका या छक्का आता है तो उसका आत्मविश्वास आसमान की बुलंदी पे होता है. जी हाँ, देखिए ऑफ स्टंप के बाहर ललचाया था मगर संजू अपना एक्सपीरियंस यहाँ पे झोंकते हुए. बहुत ही तगड़ा एक्सपीरियंस उनके पास है. लंबे अरसे से उन्होंने हर मैदान पर अपनी गेंदबाजी का जौहर दिखाया और आज देखिए एक चौका लगाने के बाद किस तरह से वापसी की जाती है ये संजू बताते हुए. बहुत ही बढ़िया गेंद थी, हार्ड लेन जरूर थी, टप्पा खाने के बाद थोड़ा सा बाउंस मिला, ऑफ स्टंप के बाहर जा रही थी गेंद. एक रन जरूर मिला यहाँ पे. फिर से एक बार संजू. जी हाँ, ये तो कलात्मक रचनात्मक स्ट्रोक था, बहुत ही खूबसूरत डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए. हमारा डीजे मास्टर द्रोणा, मात्र ये 12 साल का हमारा डीजे, जब पैदा हुआ था तब सिर्फ 900 ग्राम का था, अब देखिए कितना बड़ा हो चुका है. ये स्ट्रोक बहुत ही रचनात्मक था क्योंकि उसमें ताकत बिल्कुल नहीं थी मगर टाइमिंग इतना सही था. ओहो आकाश द इंजीनियर, आकाश भी देखिए अपने जौहर दिखाते हुए, वेरी वेल डन आकाश, कमलात्मक शानदार फील्डिंग, वाह. इसके लिए बहुत मेहनत, इसके लिए बहुत ही तैयारी करनी पड़ती है या ऐसा ही नहीं होता. और बचपन में आकाश ने कंचे जरूर खेले होंगे, कंचे खेलने पड़ते हैं इस तरह का निशाना लगाने के लिए. बहुत ही मेहनत, बहुत ही कॉन्सेंट्रेट फोकस रहना पड़ता है. रविंद्र जडेजा को अक्सर हमने इस तरह का कार्य करते हुए, इस तरह की फील्डिंग करते हुए देखा है. देखते देखते यहाँ पे
पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, मगर संजू थोड़े से महंगे साबित हुए। हालांकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद था, उन्होंने 14 रन खर्च किए हैं। पहले ओवर में 3 चौके हमें देखने को मिले। जयेश के बल्ले से 2 चौके और गौरव के बल्ले से 1 चौका। गौरव खेल रहे हैं 5 रन बनाकर, जबकि जयेश खेल रहे हैं 9 रन बनाकर। 14 रन स्कोर कार्ड पर संजू के हाथ खाली रहे। और इस बीच अब नए गेंदबाज आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। गेंदबाज प्रणय, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज गौरव। फील्डिंग की सजावट देखिए, अब 30 गज का दायरा यहां से हट चुका है। डीप मिड विकेट, उसी के साथ एक काउ कॉर्नर लॉन्ग। लॉन्ग ऑन की दिशा में जो खड़े हैं वो प्लेयर है, हाथ ऊपर करे। जी हाँ, प्लेयर है ना। जी जी, एक मिड विकेट में प्लेयर है, देखिए खिलाड़ी है। उसी के साथ एक लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, एक डीप स्क्वायर लेग, यानी 4 फील्डर सीमा रेखा के नज़दीक तैनात है ऑन साइड की दिशा में। और नीलेश खुद ऑन साइड की दिशा में मिड ऑन पर फील्डिंग करते हुए, जिस उसी के साथ साथ एक वाइडिश लॉन्ग ऑफ और डीप पॉइंट और एक शॉर्ट कवर, एक शॉर्ट पॉइंट, इस तरह से यहां पे फील्ड सजाई गई है। फिर से एक बार बाएं हाथ से ओवर द विकेट, हो बीचों बीच पकड़े गए, डायरेक्ट गेंद पैड से टकराई और ये पहला झटका गौरव के रूप में। प्रणय ने यहाँ पे अपनी पहली गेंद पर गौरव को चलता किया है। अल्तमश पठान, मैन फ्रॉम कोरलई, इनकी तरफ से प्रणय के लिए सुनहरा तोहफा मैं कहूंगा। हर विकेट के लिए 100 रुपए का इनाम। अल्तमश पठान, मैन फ्रॉम कोरलई, इनकी जानिब से जो गेंदबाज प्रणय यहां पे गेंदबाजी करते हैं उनके लिए एक गोल्डन चांस, सुनहरा मौका। बाएं हाथ से ओवर द विकेट, फिर से एक बार प्रणय। जी हां, थोड़ा सा आगे हटकर वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने में कामयाब रहे। ये पहला छक्का लगता हुआ, शानदार स्ट्रोक। प्रसाद ने पहली गेंद पर ही अपना खाता खोला है छक्के के सहायता से और अपने इरादे यहां पे स्पष्ट किए हैं। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था। ओहो, ये देखिए, इसे कहते हैं मंकड़ी। रन आउट के रूप में बहुत ही बड़ा झटका, जयेश बैक टू द पैवेलियन। धन्यवाद डीजे। इतिहास में सबसे पहले वीनू मंकड़ भारतीय खिलाड़ी थे, उन्होंने इस तरह का रनआउट लिया था, क्योंकि लॉ यही कहता है और लॉ बखूबी जानते थे। और इसी वजह से इस विकेट को मंकड़ी कहा जाता है, क्योंकि हालांकि ये लॉ में इसे रनआउट करार दिया गया है। उसके बाद कपिल देव निखंज ने भी इस तरह से विकेट लिए है। आर अश्विन, रविचंद्रन अश्विन ने इस तरह से विकेट लिए हैं। और उसी के साथ महिला क्रिकेट में अभी अभी आपने सभी ने देखा होगा कि इस तरह से विकेट चटकाया था, तो इसी वजह से ये विकेट बहुत ही चतुराई के साथ बड़े बल्लेबाज को यहाँ पे वापस कर दिया है।
जी हाँ, पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश थी मगर गेंद को काटा था। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और बिहाइंड द विकेट गली की दिशा में एक रन के लिए दो रन मिलेंगे वहां पे। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 22 रन ऑन स्कोर कार्ड एक विकेट के नुकसान पर। जी हाँ, दो विकेट के नुकसान पर। इस मरतबा देखिए प्रणय की बहुत ही खूबसूरत गेंद, हालांकि बल्लेबाज पहले ही अंदाजा लगा रहे थे कि इस तरह से गेंद आएगी, मैं इस तरह से खेलूंगा, मगर पीछे में जो बाउंस है उसका पूरा फायदा उठाया पंगा प्रणय ने। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट थोड़ा सा आगे आए और उस गेंद को कारपेट के सहारे खेल दिया था आकाश के पास लॉन्ग ऑफ की दिशा में, मगर आकाश इस मरतबा बहुत ही खराब फील्डिंग करते हुए नजर आए, खराब थ्रो। हालांकि आकाश की ज्यादा यहां पे गलती नहीं है क्योंकि आप आउटफील्ड हम देख सकते हैं थोड़ा खराब है और इसी वजह से, मगर आकाश की गलती यहां पे जरूर एक थी कि उन्होंने जो थोड़ा सा खराब थ्रो किया उस वजह से एक एक्स्ट्रा रन और यहाँ पे चली गई। कुल मिला के दो ओवर की समाप्ति हो चुकी है और रनों की संख्या मेरे गुण लेखक जी बताते हुए 25 रन। सर एक बॉल बाकी आहे तो रनआउट झालेला तो बॉल पकडायचा नाहीये, तो काउंट बॉल नसतो लॉ मध्ये, तुमचा मत निर्णय असेल तर ठीक आहे। तर हा चेंडू इथे काउंट केला जाणार आहे, या पंचक्रोशीतील या असोसिएशन मध्ये असलेला जो नियम आहे तोच आपण इथे कायमस्वरूपी ठेवणार आहोत। तर कुरुल या संघाला हा नियम माहिती आहे आणि म्हणूनच इथे कोणत्याही प्रकारचा काही वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये। तर वळूया, दो ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 25 रन, 12.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। हालांकि आउटफील्ड थोड़ी सी खराब और बहुत ही कठिन आउटफील्ड है और यहां पे जैसे ही गेंद टप्पा खाती है एक जोरदार बाउंस होकर गेंद सीमा रेखा के बाहर आसानी के साथ चली जाती है और इसी वजह से यहां पे 12 का ये औसत होना बेहद जरूरी है, ये बल्लेबाजी करने वाली टीम बाबदेव कुरुल ने समझा है। ये होता है देखिए कौस्तुभ, हर बार जब हर अलग अलग मैदानों में हम खेलते हैं तो विकेट कैसी है, मैदान कैसा है, ये सोचना और उसके तहत अपने बल्लेबाजी में परिवर्तन करना ये बहुत ज़रूरी होता है। और देखिए यहाँ पे बाबदेव कुरुल टीम के सभी बल्लेबाजों की मैं सराहना करना चाहूँगा, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, शानदार शुरुआत। जी हाँ, जोरदार शॉट खेलने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद विकेट कीपर के दस्तानों में और इसी के साथ ये तीसरा छटका। धन्यवाद डीजे मास्टर। कुरुल गांव में देखिए एक से बढ़िया एक खिलाड़ी तैयार हो रहे हैं, पैदा हो रहे हैं, क्योंकि हालांकि एक छोटा सा गांव मगर आज हम देख सकते हैं कुरुल में तकरीबन 4 से 5 टीमें आपको इस तरह की दिखेंगी कि वो प्रोफेशनल क्रिकेट आसानी के साथ खेल सकते हैं और ना सिर्फ खेल सकते हैं जबकि जीत भी सकते हैं। और एक बड़े टीम के साथ
मोरिया मल्यान ने भी बहुत ही अच्छी गेंदबाजी, शानदार फील्डिंग यहां पे की है अब तक। जी हाँ, अच्छी गेंद, हार्ड लेंथ जरूर थी और उसे कट कर दिया, और इस तरह से हालांकि फील्डिंग में थोड़ी सी कमी नजर आई, थोड़ा सा फंबल हुए वहां पे, और पाकिस्तान के खिलाड़ी है नावेद राणा, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में इस तरह से कभी कभी फील्डिंग करते हुए हमने देखा है कि उनके ही पैर से टकरा कर गेंद सीमा रेखा कर चली गई है। उसी के साथ शाहिद जो कि गेंदबाज है बहुत ही बढ़िया, मगर उनके शूज को भी टकरा कर गेंद सीमा रेखा के बाहर चली गई थी, शाहीन अफरीदी। और देखिए यहाँ पर रनों की संख्या हो चुकी है 28 रन, 28 रन ऑन स्कोर कार्ड। ओहो हो हो, क्या कहने, ये तो ब्रांडेड है, मगर सीधा फील्डर के हाथों में शानदार कैच मिड विकेट की दिशा में हुआ, इसी की मैं बात कर रहा था। देखिए मैं इसी की बात कर रहा था, जो भी कैचेस है वो बहुत ही बढ़िया तरीके से यहाँ पे उन्होंने गैदर किए हैं, लपके हैं, और इसी वजह से देखिए इस मैदान की भौगोलिक परिस्थिति को बखूबी जानते हैं मौर्या मल्यान। और यहाँ पे विकेट के पीछे वो कैच था उसके, वो हालांकि कैच आसान लग रहा था मगर वो आसान था नहीं, यह मैं जानता हूँ, क्योंकि वो गेंद भौरे की तरह घूम रही थी। उसी के साथ यहाँ पे आपने आपको बैलेंस किया मिड विकेट की दिशा में और उस गेंद को देखते रहे अंतिम क्षणों तक, और क्या जज किया था उन्होंने, शानदार कैच। और इस बीच हर्षल नए बल्लेबाज, रनों की संख्या में याद दिलाता हूँ फिर से एक बार, 28 रन। ओहो, पटकी भी गेंद, उसे पॉइंट के ऊपर से खेल दिया, बिहाइंड द विकेट गेंद, 2 रनों के लिए 2 रन यहां पे मिलेंगे। अंपायर जी का काम देखिए अंजाम देते हुए सुजीत धसाड़े, और उसी के साथ सम्माननीय संतोष मात्रे, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। तीसरा ओवर जारी है सुमित के जरिए से, रनों की संख्या 30 रन। जी हाँ, हार्ड लेन जरूर थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद, बैकवर्ड पॉइंट की दिशा में अच्छी फील्डिंग। मौर्या मल्यान ने सही मायनों में यहाँ पे वापसी की है, क्योंकि पहले ओवर में 14 रन आने के बाद ऐसा लग रहा था कि ये रनों की संख्या तकरीबन 60-70 के ऊपर चली जाएगी, मगर उसके बाद जो गेंदबाज आए, जिस तरह की फील्डिंग हुई, काबिले तारीफ मैं कहूँगा। दूसरे ओवर में 11 रन आए थे, इस मरतबा 2 खिलाड़ियों के बीच में से निकाल लिया, फिर से एक बार अच्छी फील्डिंग, वाह वाह भाई वाह, क्या कमाल की फील्डिंग, शानदार शानदार। इस तरह की जब फील्डिंग होती है तो बल्लेबाजों के ऊपर इनडायरेक्टली स्वाभाविक रूप से एक मनोवैज्ञानिक दबाव आ जाता है कि किस तरह से भी रन आने चाहिए, बड़ा शॉट लगाना जरूरी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 33 रन, 11 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, जो रनों की संख्या का औसत 14 का नजर आ रहा था उसके बाद 12.50 का दिखाई दे रहा था, वो धीरे धीरे नीचे की स्तर पर आते हुए दिखाई दे रहा है। रनों की संख्या का ग्राफ जो आलेख है वो अब यहाँ पे 11 का हमें नजर आ रहा है, इसी औसत से अगर रन बनेंगे तो 44 रन बनेंगे, मगर अंतिम ओवर में मौर्या मल्यान चाहेंगे कि यहाँ से 5 या 6 रन खर्च करें और मैच को कुछ हद तक अपनी तरफ झुकाए। हालांकि अभी भी मैच दोनों तरफ झुका हुआ है, समान रूप में यहां पे नज़र आ रहा है। इस बीच नए गेंदबाज आए हैं विपुल, अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके बाबदेव कुरुल के बल्लेबाज चाहेंगे इस अंतिम ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन बनाए, कश्मकश जारी है। ओहो, लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद के ऊपर प्रहार तो किया था मगर गेंद और बल्ले का कोई
संपर्क नहीं, कोई मुलाकात नहीं, वाइड करार दिया एम्पायर जी ने इस एक रन के साथ 33 रन। सॉरी माय मिस्टेक, डॉट गेंद है ये। जी हाँ, इस मरतबा पॉइंट के ऊपर से खेला, गेंद दंदनाती भी निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। जिस बड़े स्ट्रोक की यहाँ पे तलाश थी, वो बड़ा स्ट्रोक यहाँ पे जरूर ढूंढ निकाला है बल्लेबाज ने। हर्षल इस चौके के साथ खेल रहे हैं 7 रन बनाकर। और नीलेश पाटिल देखिए कुछ कान मंत्र देते हुए, समझाते हुए, सलाह और मशवरा देते हुए कि अंतिम ओवर में, क्योंकि नीलेश के पास एक्सपीरियंस है। जी हाँ, फिर से एक बार पटकी हुई गेंद थी, उसे स्क्वायर लेग की दिशा में खेला और मैं इसी बाउंस की बात कर रहा था दोस्तों। अब यहाँ पे देखिए आपके सामने था एक दृश्य। जैसे ही गेंद ने टप्पा खाया, एक बाउंस मिला और गेंद घूम गई और इसी के साथ जहां पे एक रन मिलने की संभावना थी वहां पे 4 रन मिले। हेलो, 41 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, फिर से एक बार बाहर जाने वाली गेंद का पीछा किया था बल्लेबाज ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, अपने बॉडी से बहुत दूर खेला था। बहुत ही बढ़िया गेंद, बिंदी गेंद, 2 चौके और 2 बिंदी गेंदें इस ओवर में। ओहो, लेग स्टंप उखाड़ दिया, शानदार गेंदबाजी विपुल द्वारा और अंतिम ओवर में क्या शानदार कमाल किया है। 5 गेंदों में अब तक 8 रन खर्च करते हुए एक बल्लेबाज को चलता किया है। जिस तरीके से मोरिया मल्यान चाहते थे कि अंतिम ओवर में रनों की संख्या के ऊपर रोक लगाई जाए, उसी तरह से यहां पे जो उनका एक प्लान था, जो रणनीति थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ एग्जीक्यूट किया है। अब अंतिम एक गेंद है, नए बल्लेबाज को फौरन बड़ा शॉट लगाना इतना आसान तो होगा नहीं, कोशिश तो जरूर करेंगे मगर मिस टाइम भी हो सकता है, बड़ा शॉट भी लग सकता है, बेझिझक खेलेंगे। और इसी की चर्चा नीलेश और गेंदबाज विपुल के बीच में हो रही है कि अंतिम गेंद के ऊपर किस तरह से यहां पे बल्लेबाज को रोका जाए रनों के साथ। नए बल्लेबाज आए हैं कुणाल, रनों की संख्या मैं याद दिलाना चाहूंगा 41 रन, यानी 10 रन पर ओवर यहां पे रन बन रहे हैं। शानदार शानदार गेंद, फिर से एक बार गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी, शायद पैड से गेंद टकराई थी और इसी के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 42 रन, जीतने के लिए 43 रनों की जरूरत, अर्थात हर ओवर में 11 रन के औसत से यहां पे रन बनाने होंगे, जो कि इस मैदान की भौगोलिक परिस्थिति को देखते हुए, मद्देनजर रखते हुए आसान नजर आ रही है। और उसी के साथ ये उनके लिए रोज का खेलने का मैदान है। इस मैदान में किस तरह से गेंदें घूमती है, पिच किस तरह से यहाँ पे खिल रहा है, इसका पूरा अंदाजा मोरिया मल्यान को होगा। देखते हैं कि इसका फायदा बल्लेबाज लेते हैं या गेंदबाज लेते हैं। इस बीच हमारे साथी समालोचक वेदांत कंटक ये भी हमसे जुड़ चुके हैं, उनका फिर से एक बार मैं तहे दिल से इस्तकबाल करूंगा और अगली आवाज होगी माइक्रोफोन पर वेदांत कंटक की। धन्यवाद। हेलो हेलो हेलो
धन्यवाद यासीन सर। एक अप्रतिम असा सामना सुरू आहे। निश्चितच जर पाहिलं तर मोरिया मल्ल्या आणि विपक्ष बापदेव कुरुळ या दोन संघांच्या दरम्यान हा सामना आहे। निश्चितच मित्रांनो, जिंकण्यासाठी मोरिया मल्ल्या संघाला 43 धावांची जी गरज आहे, ती गरज जर पाहिलं तर या मैदानावर या खेळपट्टीचा विचार करता तेवढी जर पाहिलं तर कठीण वाटत नाही आहे। पण मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि समोर बापदेव कुरुळ सारखा संघ आहे, त्यामुळे कुठेतरी एक दबाव असेल हे स्वाभाविक आहे। परंतु निश्चितच मोरिया मल्ल्याण संघ दबाव फेस करणं जाणतो, कारण फलंदाजीसाठी सुमित पाटील, संजू काका, विपुल पाटील सारखे अनुभवी खेळाडू, समीर नाईक, आकाश पाटील, त्यानंतर जर पाहिलं तर राहुल मोरे सारखे जर पाहिलं तर घणाघाती फलंदाज असताना निश्चितपणे मोरिया मल्ल्याण संघ देखील या आव्हानाला फेस करण्याची क्षमता ठेवतो आणि याच गोष्टीची जाणीव या ठिकाणी ठेवायची आहे। निश्चितच जर पाहिलं तर मोरिया क्रिकेट क्लब मल्ल्यांची ही स्पर्धा एक भव्य दिव्य स्पर्धा, आणि या स्पर्धेचा विचार केला तर हा दुसरा सामनाही या स्पर्धेमध्ये माझ्या सोबत गुणलेखक भूषण पवार, मॅन फ्रॉम मल्ल्याण, जय हनुमान मल्ल्याण संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि नुकताच ज्याचं भारतीय पोस्ट इंडियन डाकमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, महाड येथे कार्यरत असतो, परंतु आज क्रिकेटवरचं प्रेम त्याला इथपर्यंत घेऊन आलोय। तर निश्चितच मित्रांनो, हे प्रेम आहे मोरिया मल्ल्याण संघानं देखील जर पाहिलं तर अतिशय खूप अशी मेहनत या मैदानासाठी घेतलेली आपण पाहतो, आणि म्हणूनच जर पाहिलं तर त्याची फलस्वरूप हे सामने आपल्याला पाहायला मिळतात। हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन, हॅलो, पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज असेल तो म्हणजेच गौरव। सामना करेल समीर नाईक, नॉन स्ट्राईक एंडवर सुमित पाटील। सुमित पाटील ज्याला स्पीड गन म्हटलं जातं मल्ल्यांची, फलंदाजी देखील तेवढीच क्षमता आहे। समीर नाईक देखील कित्येक वर्ष जर पाहिलं तर अप्रतिम फलंदाजीनं सर्वांना प्रभावित करतोय, आणि निश्चितच समीर नाईक आहे स्ट्राईक एंडवर। एक अप्रतिम झेल जर पाहिलं तर समीर नाईकच्या माध्यमातून डीप मिडविकेट रिजनला आपण पाहिला। सामना करेल गौरवचा समीर नाईक, पहिला चेंडू घेऊन गौरव गोलंदाजी मार्कवर सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट, मारा करेल समीर साठी। 43 धावांचं आव्हान आहे मोरिया मल्ल्याण संघासमोर, काय होणार, काय घडणार, काय बिघडणार याचं धावतं समालोचन घेऊन तुमच्या समोर येतोय पहिला चेंडू गौरव टू समीर। पहिलाच चेंडू नक्कीच जर पाहिलं तर बॅटची आउटर एज घेऊन चेंडू गेला, चेंडूला कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू मात्र गॅप मधून निघाला, पाठीमागच्या दिशेने डिक्लेअर झोन आहे, डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू गेला, पंच सुजित धसाडे यांचा या ठिकाणी इशारा आला, दोन धावा डिक्लेअर, पहिल्याच चेंडूवर येत आहेत। दोन धावांच्या सहाय्यानं मोरिया मल्ल्याण संघाचं खातं उघडलं जातंय आणि पहिल्या चेंडूवर धावसंख्या होते बिनबाद 2। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गौरव सज्ज आहे राईट आर्म ओव्हर द विकेट समीरसाठी। यावेळी देखील जर पाहिलं तर त्याच प्रकारे चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडू थोडा पुढे होता, आणि जर पाहिलं तर निश्चितपणे चेंडूवर पेस जो होता तो पेस थोडा जास्त, त्यामुळे यष्टीरक्षक जयेश पाटील याच्या हातात चेंडू समावला, सरसावला। तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता झाली, निर्धाव चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 2। गौरवनं जर पाहिलं तर पहिला आणि दुसरा चेंडू जास्त काही वेगळा टाकलेला नाहीये, परंतु थोडा स्पीड होता, त्या स्पीडमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं। इथे मात्र चेंडूला हलक्या हातानं स्क्वेअर कट केलं, या चेंडूवर मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण कव्हर पॉइंट रिझनच्या दिशेने जर्सी नंबर 54 याच्या माध्यमातून आपण पाहिलं। तत्पूर्वी एक धाव धावून पूर्ण केली, आता मात्र हार्ड हिटर सुमित पाटील ऑन स्ट्राईक। नक्कीच मित्रांनो, सुमित पाटील एक अप्रतिम खेळाडू आहे, त्याचं प्रात्यक्षिक या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पुढचा चेंडू निश्चितच ताकद लावण्याचा प्रयत्न होता, चेंडू गॅप मधून काढण्यात यशस्वी झालाय सुमित, परंतु दुसरी धाव मात्र घेण्यात कोणत्याही प्रकारे सुमितनं इंटरेस्ट दाखवला नाही। पहिल्या चार चेंडूंची फेक झालेली आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकात आपण जिथे जास्तीत जास्त धावा मागतो तिथे मात्र पहिल्या चार चेंडूंवर फक्त चारच धावा आलेल्या आपल्याला दिसतायत। नक्कीच मोरिया मल्ल्याण संघ ही चांगली बातमी नाही आहे, इथे मात्र एक मोठा फटका समीरच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे, तो फटका या चेंडूवर येणार का? पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू गुडलेन स्पॉटला हिट करणारा हा चेंडू होता। नक्कीच जर पाहिलं तर समीर नाईक कुठेतरी स्क्वेअर कट करून ऑफसाईडला चेंडू खेळून काढायचा प्रयत्न करतोय, कुठेतरी जर पाहिलं तर कव्हर पॉइंट पॉइंट किंवा जर कव्हर रिझनला हा चेंडू ढकलला आणि चेंडूवर एक दोन धावा घेतल्या या चौकार मारण्याचा प्रयत्न केला तर धावसंख्या स्थिरावेल असं मानतोय, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू, अंतिम चेंडू गौरव टू समीर।
इथे मात्र बॅटला चेंडू मिडल झाला आहे, नक्कीच चेंडू जाईल, वन बाउंस सीमा रेषा पार चौकार डीजे। धन्यवाद। आठ धावा पहिल्या षटकात मोरिया मल्लन संघ आहे, नक्कीच जर पाहिलं तर होम ग्राउंड आहे, घरचं मैदान आहे, असं असताना समीर नाईकवर विश्वास दाखवला आणि समीर नाईक विश्वासाला कधीही जर पाहिलं तर चुकीचा ठरत नाही आणि हे समीर नाईकनं करून दाखवलंय। कारण यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजेच नवतरुण खानाव विपक्ष माफ करा जय हनुमान घोटोडे विपक्ष नवतरुण खानाव या दोन संघांच्या दरम्यान। तर विनंती असेल दोन्ही संघांच्या कर्णधारांना लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे। जय हनुमान घोटवडे आणि नवतरुण खानाव विनंती आहे प्लीज। पहिल्या षटकात आठ धावा आलेले आहेत, नक्कीच जर पाहिलं तर धावसंख्येला वेग देणं गरजेचं आहे। सुमित पाटील समीर नाईकनं कुठेतरी जर पाहिलं तर गेअर बूस्ट करून खेळणं गरजेचं आहे, कारण भीती ही ठेवून काहीच होणार नाही आहे। कारण पाठीमागे जर पाहिलं तर हार्ड हिटर फलंदाज आहेत आणि निश्चितच याच गोष्टीची जाणीव ठेवून सुमित पाटीलनं मात्र पवित्रा घेतलाय, त्याच प्रकारचा पवित्रा मात्र समीर नाईकनं देखील घेतलाय। गोलंदाजी मार्कवर नवीन आलेला गोलंदाज आकाश पाहूया काय करतोय। आकाश टू सुमित पहिला चेंडू घेऊन आकाश गोलंदाजी मार्कवर सामना करेल। पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम फटका सुमितच्या माध्यमातून येतोय, चेंडू जाईल वन बाउंस सीमा रेषा पार चौकार। नक्की सुमित पाटीलच्या बॅट मधून चेंडू निघाला तेव्हा फटक्यामध्ये एवढी ताकद होती की क्षेत्ररक्षकाला देखील कोणत्याही प्रकारे चेंडू अडवण्यात यश आलं नाही आणि आज चौकार आलाय। नवतरुण खानाव जय हनुमान घोटवडे लगेचच विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि प्लेइंग इलेव्हन घेऊन यायचं दोन्ही संघांनी। पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आकाश सज्ज होईल पहिल्याच चेंडूवर सुमित पाटीलनं मात्र या ठिकाणी आकाशचा भरपूर असा समाचार घेतलाय आणि आता मात्र पाहूया पुढचा चेंडू घेऊन आकाश कशा प्रकारे कमबॅक करतोय। पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच सुमित पाटीलनं हा दबाव टाकला होता आणि त्या दबावाचा या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या मोरिया मल्लन संघाला फायदा होतोय। स्वैर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे, वाईट चेंडूच्या साह्यानं धावफलकावर धावा होत आहेत 13। पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू, निश्चितच अप्रतिम गोलंदाजी म्हणता येणार नाही के सर, कारण जर पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजाची लय भरकटलेली आहे। पहिल्या चेंडूवर सुमित पाटीलनं जो चौकार ठोकला ज्या फटक्यामध्ये जी ताकद होती ती ताकद बघता गोलंदाज सुमित पासून लांब चेंडू ठेवण्याचा हा प्रयत्न करतो। इथे मात्र फटका मिस टाइम आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक झेल होणार का, झेल तर सुटलाय, इथे मात्र झेल सुटलाय, दोन धावा देखील आल्यात। मित्रांनो जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये पकडा झेल जिंका खेळ असं म्हणतात, झेल टिपणं गरजेचं आहे, झेल जर सुटत असतील तर कुठेतरी जर पाहिलं तर आपल्या संघाला त्या नंतर महागात पडू शकतात आणि म्हणूनच अशा प्रकारच्या झेल खास करून सुमित पाटील सारख्या खेळाडूच्या झेल टिपणं गरजेचं आहे। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश आहे, सामना करेल सुमित। इथे मात्र हा जो चेंडू आहे निश्चितच त्याच क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला, इथे मात्र क्षेत्ररक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आणि नक्कीच जर पाहिलं तर सुमित पाटीलचा जो झेल सुटला होता त्याचं जास्त काही नुकसान झालेलं नाही आहे ते म्हणजेच बाबदेव कुरुळ संघाला। आता मात्र नवीन आलेला फलंदाज आकाश पाटील, मला वाटतंय आयसीसीच्या नवीन नियमाप्रमाणे आकाश पाटील आपण स्ट्राईक एंडवर असाल, कारण आयसीसीनं नवीन नियम जर पाहिलं तर यावर्षीच आणलाय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये यावर्षी आलेला आहे। नवतरुण खानाव संघ आपला प्रतिस्पर्धी या ठिकाणी उपस्थित आहे, लगेच यायचं आहे। तर आयपीएल हा नियम जो होता तो मार्च महिन्यापासून लागू झाला आहे, परंतु आता ग्रामीण असोसिएशन मध्ये देखील या नियमांना जर पाहिलं तर फॉलो केलं जात आहे। पुढचा चेंडू आकाश टू आकाश, इथे मात्र त्याच प्रकारचा फटका, तोच क्षेत्ररक्षक, हा चेंडू सुद्धा या ठिकाणी पाहिलं तर चार धावांसाठी खणखणीत चौकार, धावसंख्या होईल ती म्हणजेच 20। डीजे मास्टर धन्यवाद डीजे।
या चेंडूवर अप्रतिम फटका आलाय आकाशच्या माध्यमातून। मित्रांनो, आकाश एक अप्रतिम खेळाडू आहे, चांगलं टायमिंग करण्याची क्षमता आहे, चांगला ताकद प्रत्येक फटक्यावर लावतो आणि त्यामुळे जर पाहिलं तर एक चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो। मी जर पाहिलं मित्रांनो तर या मैदानावर ही जी खेळपट्टी बनवली त्या खेळपट्टीवर जर पाहिलं तर आकाशचं सुद्धा भरपूर योगदान आहे, भरपूर मेहनत आकाशने सुद्धा केलेली आहे। तत्पूर्वी हा निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू असेल पंच सुजित धसडे यांना सांगण्यात येत आहे। निश्चितच पुढचा चेंडू घेऊन आकाश तो आकाश इथे मात्र हा देखील निर्धाव चेंडू। पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा आकाशने चांगलं कौतुक केले। दोन षटक संपले, भूषण पवार दोन षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागले 20। आता मात्र जिंकण्यासाठी जर विचार केला तर 12 चेंडू आणि 43 म्हणजे 23 धावांची गरज असेल, 23 धावांची गरज असेल। तसं पाहिलं तर आव्हान कठीण नाही आहे, 20 धावा दोन षटकात झालेल्या आहेत। लक्षात घ्या बाबदेव कुरुळ संघ, लक्षात घ्या मौर्य मल्याड संघ, 12 चेंडू 20 धावा झालेले आहेत, एक गडी बाद झालाय। 12 चेंडू 23 धावा करणं गरजेचं आहे आणि जर या धावा काढायच्या असतील तर निश्चितच फटकेबाजी करणं गरजेचं आहे। तत्पूर्वी सिद्धांत पुलेकर ज्यांचं मित्रांनो सांगायचं झालं तर जी स्वर्गीय अभिषेक अशोक पाटील शिवप्रेमी क्रिकेट संघाची टूर्नामेंट झाली होती त्या टूर्नामेंटमधला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता नवतरुण खानाव संघाचा हा खेळाडू आणि निश्चितच कर्णधार आहे संघाचा, त्यामुळे आता मात्र नाणेफेकीसाठी येतोय। गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज साहिल, पाहूया साहिल काय करतोय आणि कशा प्रकारे सामना करतोय साहिलचा समीर। साहिल पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सामना करेल समीर। दोन षटक 20 धावा धावफलकावर आहेत। राईट आर्म ओव्हर द विकेट साहिल गोलंदाजी मार्कवर। इथे मात्र पहिला चेंडू नक्की समीरनं उचललाय, फटका मिस टाइम आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक तैनात आणि एक अप्रतिम झेल टिपला गेलाय तो म्हणजे लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेने। या ठिकाणी मात्र समीर नाईक बॅक टू द पॅव्हिलियन। डीजे मास्टर धन्यवाद डीजे। नवीन आलेला फलंदाज विपुल पाटील मोरिया मल्याण संघाचा कर्णधार आहे मित्रांनो विपुल पाटील। अप्रतिम खेळ विपुल पाटीलच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतो आणि हाच विपुल पाटील नक्कीच याच मैदानावर 5 चेंडू आणि 5 षटकार ठोकण्याचा विक्रम ज्याच्या नावावर आहे असा विपुल पाटील या ठिकाणी जर पाहिलं तर आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो म्हणजेच साहिल। इथे मात्र नक्कीच जर पाहिलं तर एक धाव धावून पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आकाशकडून कॉल तर होता परंतु तो कॉल फक्त क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्यासाठी होता। निश्चितच आकाश पाटीलवर आता देखील दबाव असेल कारण मागचे सलगचे दोन चेंडू मिस केल्यानंतर कुठेतरी जर पाहिलं तर दबाव साहजिक आहे परंतु कौतुक करावं लागेल साहिलचं। अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आतापर्यंत पेश केला, पहिल्या चेंडूवर विकेट दुसऱ्या चेंडूवर सिंगल, आता मात्र पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल सज्ज होईल बाबदेव कुरुळ संघाकडून। अप्रतिम गोलंदाज आहे साहिल, पाहूया काय करतोय। इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, नक्कीच जर पाहिलं तर जिथे पाहिजे तिथे मारू शकलो असतो पण आकाश पाटीलचं हे चाललंय काय, पंचांकडे नो चेंडू मागणं या ठिकाणी नक्कीच मागणी केली होती नो चेंडूची परंतु निश्चितच ऑफिशियल पंच आहेत सुजित धसाडे, त्यामुळे एक योग्य निर्णय सुजित धसाडे यांच्या माध्यमातून आपण पाहतो। एक धाव या चेंडूवर येते, एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावा झाल्या 22। पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल, सामना करेल विपुल, काय करतोय पाहूया साहिल। इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव धावून पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आकाश पाटील, इथे मात्र रन आउट झालाय। नक्कीच आणखी एक गडी बाद झाला तो म्हणजेच मोरिया मल्याण संघाचा। डीजे मास्टर नवीन आलेला फलंदाज आहे राहुल मोरे। नक्कीच मल्याण संघ पंचांकडून सूचना येते, निलेश दादा बाहेरून कृपया डिस्टर्ब होतो फलंदाजाला।
गोलंदाज पुनः एकदा साहिल सामना करेल तो म्हणजेच विपुल नॉन स्ट्राइक एंडवर नवीन आलेला फलंदाज राहुल विपुल पाटील मित्रांनो आपला टीम फटका या चेंडूवर देखील परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बाबू कुरुळ संघाचं सांगायचं झालं तर एक अप्रतिम संघ आहे क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत देखील फलंदाजी गोलंदाजी तर आहेच पण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत देखील ज्या संघाला कायम टॉपवर ठेवलं जातं असा बाबदेव कुरुळ संघ आहे आणि निश्चितच एक चांगली कामगिरी बाबदेव कुरुळ संघाच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा साहिल सज्ज हा चेंडू मात्र नो चेंडू घोषित केला झेल खाली क्षेत्ररक्षक आला एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न ओहो रनआउट मिस झालाय विपुल पाटील हे काय झालं तिसरी धाव होऊ शकली असते आणि जयेश पाटील हे काय झालं कारण आपल्याकडून अशा प्रकारची अपेक्षा कोणालाही नव्हती कारण जयेश पाटील एक अप्रतिम खेळाडू आहे अप्रतिम अशी स्टंप टिपण्याची त्याच्यात क्षमता आहे परंतु इथे मात्र जर पाहिलं तर स्टंप मिस झालाय नो प्लस दोन धावसंख्या झाली 28 मला वाटतं भूषण अंतिम चेंडू असेल एक मिनिटं निलेश दादा नो ला फ्री हिट आहे का फ्री हिट चेंडू आहे पंच फ्री हिट चेंडू असणार आहे नो चेंडूला अप्रतिम मित्रांनो पंचांची भूमिका आहे सुजित भासाडे असो संतोष म्हात्रे असो दोघेही जर पाहिलं तर या असोसिएशन मधले आहेत परंतु असोसिएशन मधले असले तरी देखील ऑफिशियल पंच आहेत कारण वेगवेगळ्या मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये नेहमीच आपण यांची कामगिरी पाहतो आणि कोणताही दबाव न ठेवता पंच आपला निर्णय घोषित करतात फ्री चेंडू आहे विपुल पाटील तो साहिल इथे मात्र स्टेप आउट करून विपुलनं अप्रतिम फटका उचललाय नक्की चेंडू लॉ बॉडीलाईनच्या दिशेने त्या ठिकाणी मिसफील्ड झाले चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने दोन धावा धावून पूर्ण तिसरीचा प्रयत्न होतोय तिसरी धाव देखील धावून पूर्ण यासिन सरांनी मगाशी उल्लेख केला पाकिस्तानच्या एका खेळाडूने यासिन सर पायानं बाउंड्री ढकलली होती पण मी एका खेळाडूला पाकिस्तानच्या अजून ओळखतो ज्याने बाउंड्री अडवली पण ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंनी 5 धावा धावून काढल्या होत्या म्हणजे जर बाउंड्री गेली असती तरी 4 धावा मिळाल्या असत्या तेव्हा कोच देखील पाकिस्तानचा हसायला लागला होता या फिल्डिंगवर तर असं आहे धावसंख्या झाली भूषण 31 म्हणजे लक्षात घ्या मौर्य मल्ल्याण संघ सामना जिथे होता तिथेच आहे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे 6 चेंडू 12 धावांची गरज आहे आणि बाबदेव कुरुळ संघ आपण देखील लक्षात ठेवायचं आहे की आपल्याकडे 6 चेंडू आणि 12 धावा डिफेंड करण्याची क्षमता देखील आहे त्यामुळे सामना मित्रांनो अजूनही कोणत्याही बाजूने झुकू शकतो नक्कीच जर पाहिलं तर कुठेतरी सामना अजूनही 50-50 मध्ये आहे या सामन्यामध्ये काय होणार विपुल पाटील मित्रांनो मी विपुल पाटीलचा एक रेकॉर्ड सांगू इच्छितो मल्ल्याण आणि चौल असा एक सामना होता 6 चेंडू 19 धावांची गरज होती मल्ल्याण संघाने अक्षरशः होप सोडले होते आणि त्यावेळी विपुल पाटील आला आणि तब्बल 5 चेंडूंवर तो सामना संपवला होता असा विपुल पाटील आहे जिथे जिथे ज्या ज्या वेळी मल्ल्याण संघ अडचणीत आलाय त्यावेळी विपुल पाटील उभा राहिलाय पण आता मात्र या ठिकाणी कुरुळ संघासाठी देखील गोलंदाजाला उभं राहणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आलेला गोलंदाज कृणाल राहुल मोरे देखील एक अप्रतिम खेळाडू आहे मित्रांनो ग्रामपंचायत चषक होतं मला आठवतंय तथागत स्पोर्ट्स क्लब मल्ल्याणकडून राहुल मोरे खेळत होता 42 धावा 2 षटकात पाहिजे होत्या आणि तेव्हा मात्र 40 धावा ज्या होत्या त्या पहिल्या 10 चेंडूंवरच राहुल मोरेनं ठोकल्या होत्या असा खेळाडू आहे इथे मात्र पाहूया काय होतंय विपुल पाटील टू कृणाल विपुल पाटील लक्षात घ्या 12 धावांची गरज आणि जयेश पाटील लक्षात घ्या त्या धावा डिफेंड करण्याची गरज येणारे चेंडू असतील 6 गोलंदाजी मार्कवर कृणाल वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन राईट ओव्हर द विकेट विपुल साठी इथे मात्र ओव्हर फुल टॉस चेंडू नक्कीच लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण एक धाव धावून पूर्ण केली धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 राहुल मोरेकडे क्षमता आहे नक्कीच क्षमता आहे कारण हे मैदान राहुल मोरेच होम ग्राउंड आहे पण पाहूया गुरु संघ कच्च्या गुरुचा चेला नाहीये मित्रांनो अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत सादर केली पुढचा चेंडू यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झेल खाली क्षेत्ररक्षक झेल तर सुटलाय एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होईल दोन धावांच्या सहाय्यानं धावफलकावर धावा झाल्या त्या म्हणजेच 34 लक्षात घ्या 34 धावा धावफलकार आहेत 4 चेंडू 9 धावांची गरज आहे कंपल्सरी चेसिंग आहे आणि असं सगळं असताना कुठेतरी या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये काय होणार काय घडणार काय बिघडणार पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज इथे मात्र टॉप एज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे डिक्लेअर स्वरूपात दोन धावा येतात दोन धावांच्या सहाय्यानं धावफलकावर धावा लागतात त्या म्हणजेच
36 जिंकण्यासाठी 3 चेंडू 7 धावांची गरज। एक षटकार चौकार जर आला तर यासीन सर सामना संपला, पण एक निर्धाव चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर कुरुल संघाचं भाग्य उघडू शकतो। आणि तो चेंडू टाकणं गरजेचं आहे कुरुल संघाला, कारण गोलंदाजीची क्षमता आतापर्यंत कुरुल संघाची दिसलेली आहे। इथे मात्र राहुल मोरेकडे देखील क्षमता आहे। एक मोठा चेंडू, एक मोठा फटका, काय होणार? पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा मिस्टाई फटका, झेल खाली, क्षेत्ररक्षक झेल पुन्हा एकदा सुटली। कुरुल संघ आपलं काय चुकतोय तर आपलं वाईट क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण चुकतोय। दोन हातातले चौकार सुटले, दोन तीन जर पाहिलं तर झेल सुटल्या, आणि यातमुळे जर पाहिलं तर कुठेतरी कुरुल संघ आपण या स्पर्धेमध्ये आता इथपर्यंत आहोत, अन्यथा आपण स्पर्धेमध्ये कधीच पुढे निघून गेला असतात। धावसंख्या झाली ती म्हणजेच 38, जिंकण्यासाठी मला वाटते 5 धावांची गरज, येणारे चेंडू असतील 2, कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 5 धावा काढणं गरजेचंच आहे। आणि यासीन सर सामन्याचा निकाल देखील याच चेंडूवर लागणार आहे, कारण या चेंडूवर जे होईल ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोरिया मल्ल्याड की बाबदेव कुरुल याचं भविष्य ठरून जाईल। काय होणार, काय घडणार, काय बिघडणार? दोन चेंडू, 5 धावांची गरज, सामना आणि सामन्याचं चित्र याच चेंडूवर ठरणार आहे। कारण जर पाहिलं तर 2 चेंडू 5 धावा कठीण नाही आहेत या मैदानावर, पण कुरुल संघ समोर असताना सोपे देखील नाही आहेत। आणि ज्या प्रकारची कुरुल संघाची गोलंदाजी झाली, कुरुल संघाच्या क्षेत्ररक्षणावर थोडा जयेश पाटील नाराज असेल, कारण ज्या गोष्टीसाठी आपण कुरुल संघाला ओळखतो ती गोष्ट मात्र आज कुरुल संघाकडून दिसलेली नाही आहे। कारण सोप्या सोप्या झेल जर पाहिलं तर सुटल्यात, कुठेतरी सामन्यामध्ये इथपर्यंत आपण येण्याचं कारण देखील हेच आहे। याच चेंडूवर ठरेल काय होणार। पुढचा चेंडू, गोलंदाज त्याचा सामना करेल राहुल मोरे। इथे मात्र लावडा पील, फलंदाज बाद, आता मात्र 1 चेंडू 5 धावांची गरज। यासीन सर आपल्याला आठवतो तो सामना, सेमीफायनलचा सामना होता कुलस्वामीनी बेलोशी, आणि समोर होता तो म्हणजेच माऊ 11 थर्ड, गोलंदाज होता यश, आणि सामना करत होता जर पाहिलं तर विजय घाणेकर। 1 चेंडू 5 धावांची गरज होती, आणि षटकार ठोकून तर सामना विजय घाणेकरनं संपवला होता। संजू काका आहे, अप्रतिम खेळाडू आहे, क्षमता आहे, जर पाहिलं तर अनुभव आहे, परंतु इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल की जर पाहिलं तर सर या परिस्थितीत एवढा जर पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर एक्झिक्यूट करणं गोलंदाजाला शक्य नसतं, परंतु ते करून दाखवलंय। संजू काकावर जबाबदारी असेल, 1 चेंडू 5 धावा षटकार ठोकला तर हिरो, अन्यथा जर पाहिलं तर झिरो अशी परिस्थिती निर्माण झाली। नक्कीच संजू काका काय करणार, कसं करणार, डीजे मास्टर एक काय करणार, कसं करणार आणि कशा प्रकारे करणार हे पाहणं गरजेचं आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो म्हणजेच कृणाल, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत साकारलेली आहे। अंतिम चेंडू 5 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे चौकार चालणार नाही, षटकार ठोकणं गरजेचंच आहे। आणि असं असताना कशा प्रकारे संजू काका या ठिकाणी या चेंडूवर गोलंदाजाला फेस करतोय हे पाहणं गरजेचं आहे। नक्कीच पाहूया, यासीन सरांनी आपलं प्रेडिक्शन दिलेलं आहे, निश्चित यासीन सर त्या दिवशी देखील हेच मी सांगितलं होतं जेव्हा विजय घाणेकर फलंदाजीला होता, शेवटच्या चेंडूवर गोलंदाजावर देखील तेवढाच दबाव असतो। 1 चेंडू 5 धावांची गरज, संजू काका अनुभव आहे, समोरचा खेळाडू ज्याचं वय आहे तेवढा संजू काका सांगतोय माझ्याकडे अनुभव आहे, परंतु समोरचा खेळाडू सध्या वरचढ आहे, काय होणार? 1 चेंडू 5 धावांची गरज, ओहो, त्या दिवशी यासीन सर यश देखील असाच तुटला होता। दादा आपला कौस्तुभ दादा आहे, कौस्तुभ दादा देखील त्या दिवशी लाईव्ह सांगत होता काय घडतंय काय बिघडतंय, पण मित्र टेन्शन घ्यायचं नाहीये, घाबरायचं नाहीये, गोलंदाजी चेंडू फेकायचा आहे फक्त, 1 चेंडू 5 धावांची गरज। ओहो, नक्कीच 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 अप्रतिम चेंडू, या ठिकाणी कौतुक करावं लागेल। बाबदेव कुरुल संघाचा सामना होता कुठं, सामना आणला कुठं, आणि अशा परिस्थितीत विजय होऊन दाखवला। मोरिया मल्ल्याण संघानं देखील अप्रतिम लढत दिली। बाबदेव कुरुल सारख्या बलाढ्य संघासमोर खेळताना कुठेतरी काहीतरी चुकलंय, आणि त्या चुकीची दुरुस्ती पुढच्या स्पर्धेमध्ये होईल। तत्पूर्वी यानंतर होणारा सामना असेल जय हनुमान घोटोडे विरुद्ध नवतरुण खानाव। मला वाटते नाणेफेक झाली, नाणेफेक कोणी जिंकली? नवतरुण खानाव संघाने जिंकली का? नवतरुण खानाव संघाने नाणेफेक जिंकली।